कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आधी कुठे आहेस तू? आणि काय झालं? आधी मला वाच, मला वाच. आई मला सांग आता तू एक्झॅक्टली कुठे आहेस आणि नक्की काय झालंय तिकडे? तू बाहेर कशी पडलीस घरातून? माझ्या मानगुटीवर बसलाय. मला वाच, मला मारेल तो. मला खूप चळतोय, मला त्रास होतोय. आधी आधी याच्यापासून वाचव मला. आई मला प्लीज सांग तू आता कुठे आहेस एक्झॅक्टली? मी घराजवळच, आपल्या घराजवळच. आधी वाचव मला, वाचव मला, मारून टाकेल वाचव. आई घराजवळ म्हणजे कुठे, कुठल्या बाजूला? वाचव आधी, वाचव मला, मारून टाकेल वाचव. आई, हॅलो आई, ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. बलीना काहीही करू शकते, आपण सावध राहायला हवं. आता आपण आता करायचं काय? मला मला काहीच कळत नाहीये. तुम्ही तिला शोधायला गेला होतात ना, ती सापडली का? सगळीकडे बघितलं, सगळीकडे, घराजवळ सगळीकडे जाऊन बघितलं, त्या कुठेच नाहीये. आता मला त्यांचा डाव वाटतोय. आपण घरापासून कुठेही लांब जाऊ नये म्हणून त्या हे सगळं करतायत. ती वावशीला तर गेली नसेल. मी आबांना फोन करून सांगू का जाऊन बघायला मंदिरात? नाही नाही, तसं नाही करता येणार. जर बाईसाहेब खरंच देवळात असतील तर आबांना धोका निर्माण होऊ शकतो. काय काय करायचं काहीच कळत नाहीये. आपण तिथे जाऊ शकत नाही आता पटकन. अद्वैत साहेब आपल्याला जाऊच देणार नाही जोपर्यंत बाईसाहेब येत नाहीत. आपल्याला सुद्धा कुठेही जाऊ देणार नाही. आता मी जरा आलेच हा. अद्वैत साहेब बाहेर एकटे कुठे जाता कामा नाही. मी लगेच आले, मी बघून येते. तुम्ही ऍटलीस्ट कंप्लेंट तरी रजिस्टर करून घ्या ना. तुम्हाला कळतंय का माझी आई मिसिंग आहे कधीपासून? आम्ही सगळे प्रयत्न केले पण नाही काही कळत आहे. फोन करून झाले सगळ्यांना, सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलं, पण अशी कशी गेली रुपाली आणि कुणालाच कसं कळलं नाही? त्यात खिडकीतून गेलीये. अगं रुपालीची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. ती खालच्या मजल्यावर असती तर मी समजू शकले असते. वरच्या खिडकीतून कशी जाईल ती? मला तर वाटतं खाली आले असतील मग गेले असतील. हो ना? नाही नाही, शक्यच नाही. ती खाली आली असती ना तर दिसली असती. नेत्रा इथेच होती पायऱ्यांवरती. पण मग कशी गेली ती? ते गेले असतील सासूमा. जिथे कुठे गेले तिथून परत नाही आली तर बरं होईल. हा,
काय नाही, येईल ती येईल. पण असं कसं गेले ते करे ना आई, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, येईल ती. हो बरोबर, तुम्ही सगळे जरा शांत बसता का प्लीज. रिलॅक्स बाबा, काय चाललंय हे सगळं. आईला काही नाही झालं पाहिजे. तेजस तन्मय, तुम्ही रुपालीला बघायला गेला होतात ना, काही कळलं का? घराजवळ सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये. आम्ही लोकांना पण विचारलं पण कोणीच तिला पाहिलं नाहीये. अद्वैत, तुला रुपाली नक्की काय म्हणाली होती, कुठे गेली? आई मला एवढंच म्हणाली की ती घराजवळच आहे कुठेतरी. मी आणि नेत्र बघून आलो सगळीकडे पण काहीच पत्ता नाहीये तिचा. अद्वैत, आता खूप उशीर झालाय आणि हे दोघं सुद्धा बघून आलेत ना घराच्या जवळ. मी काय म्हणते, नेत्रा म्हणत होती ना तसं आपण कुठेतरी लांब शोधायला जाऊया ती. अत्त्या, पण आईने मला क्लिअरली सांगितलं होतं की ती घराजवळच आहे कुठेतरी. अशा वेळी खोटं का बोलेल ती? आपण, मी आता पोलीस स्टेशनला जातोय, तिकडे काही माहिती मिळाली तर बघतो, नाहीतर आपण बघूयात मग. मी येतो तुझ्या बरोबर, चल. नाही बाबा, मी जाऊन येतो एकटाच. नाही, Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.